आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत नाना भाऊ आपणही विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहात आज ज्या पद्धतीने जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं आपण अध्यक्षाच्या जागेवर राहिले असते काय निर्णय घेतला विधिमंडळाचं कामकाज सत्ता आणि विपक्ष या दोघांनाही मिळून चालवायचं असतं मी विधानसभा अध्यक्ष असताना आपण पाहिलं की सरकार चुकेल तर सरकारलाही मी त्याला योग्य दिशा देण्याचं आणि वेळ आलं तर रागवण्याचंही काम मी सोडलं नाही आखरी हा जो सभागृह आहे राज्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे त्यांच्या आशा आकांक्षा या सभागृहात असतात पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं एकनाथ शिंदे आणि फडणवीसाचं सरकार या ठिकाणी राजकारण सभा विधानसभेत करायला निघालेलं आहे हे महाराष्ट्राच्या पुरोग्रामी विचारासाठी घातक आहे एकीकडे आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार त्या सोळा आमदारांवर आहे हे सरकारच असंविधानिक हे सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो पण हे सरकार असंविधानिक असताना असंविधानिक काम या विधिमंडळात करत आहे हे महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे आज ज्या पद्धतीनं ज्या घटनाक्रम आपण पाहिलात की आपल्याला ऑनलाईन पण आपल्याला विधिमंडळाचं कामकाज मी ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष होतो तर ते सगळं ऑनलाईन करून घेतलं त्यामुळे कोणालाही काही लपवता येत नाही ज्या पद्धतीने तालिका अध्यक्षा पाठवून अध्यक्षांनी जो काही सरकारच्या सरकारच्या माध्यमातून जो खेळ खेळला गेला आणि दीक्षाच्या बाबत ज्या पद्धतीची काही भूमिका मांडण्याचा त्यावेळेस प्रयत्न झाला तर मग विरोधकांनाही बोलू द्यायला पाहिजे ना ज्यांच्यावर इशारा या लोकांचा होता त्यांना बोलू द्यायला पाहिजे होता मग एकीकडे एवढीच काळजी असेल तर पूजा चव्हाणचाही विषय या सभागृहात यायला पाहिजे होता पण जो एक काळ होता की त्याच संजय राऊट राठोडचा विरोध करणारी ही मंडळी आता त्याला मंत्रिमंडळात घेतलं तर तो प पवित्र झाला बी जे पीत गेल्याबरोबर ही जी काही भावना भारतीय जनता पार्टीची आहे ही काही नौटंकी बी जे पीची आहे ही महाराष्ट्राची जनता समस्या आहे पण आमचा सगळ्यांचा आग्रह आहे जसं मी विधानसभा अध्यक्ष होतो या नात्यानं हे सभागृह लोकांच्या आशा आकांक्षाच्या आहेत या ठिकाणी राजकारण होतं नये पण महाराष्ट्रातलं ईडीचं एकनाथ शिंदेचं आणि फडणवीसचं सरकार ज्या पद्धतीनं विधानसभेत विधानसभेच्या या पवित्र मंदिरामध्ये जे राजकारण करत आहे हे महाराष्ट्राची दुर्दैवी आहे बारा आमदारांचं निलंबन मागच्या वर्षी जुलै महिन्यात झालं होतं कुठंतरी स्कोर सेटल केले जात आहे सूड घेतलं जात सूड सूड तर आपण पाहिलं म्हणून तर आज आय पी एस अधिकारी रश्मी शुक्लाचा विषय जो आलेला आहे एकीकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री सांगतात की ते निर्दोष आहेत आणि त्यांच्यावरचे गुन्हे वापस घेतले जातात त्याचं मान्य हायकोर्टामध्ये त्याचं त्याबद्दलचं जेव्हा रिपोर्ट जो रिपोर्ट गेला त्याच्यामध्ये हायकोर्टाने ज्या पद्धतीनं ताशेरे राज्य सरकार ओढलेत ते क्लोजअप काय करावं कारण की त्याच्यामध्ये कुठलीही चौकशी न करता त्या पद्धतीचं राज्य सरकारने घाईघाई गर्दींमध्ये आय पी एस रश्मी शुक्लाच्याबद्दलचं जे समर्थन तिचं करायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दलचे प्रश्न आपण पाहिलं की ही ब्लॅकमेल करणारी सरकार महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि या ब्लॅकमेल सरकारचं निश्चितपणे पडदा फाश लोकतंत्राच्यामध्ये जनता करणार ब्लॅकमेल करणारं सरकार आहे आणि विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये राजकारण केलं जात आहे असा आरोप जे आहे ते नाना पटोले यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या घटनेनंतर केलेला आहे कॅमेरामॅन अनिल सनगरेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट